नमस्कार श्रोते हो शाळा सुरू झाल्या की अभ्यास परीक्षा यांच्यामध्ये मुलं अडकतात थोडासा विरंगुळा म्हणून काही मुलं खेळायला जातात काही चित्रकला करतात काही हस्तकला काही तर अक्षरशः मोबाईलच्या मागे पळत सुटतात पण खरं सांगू का वाचनासारखं दुसरं सुख नाही वाचनामुळे माणसाचं आयुष्य समृद्ध होतं आयुष्याला एक चांगली दिशा मिळते पण हेच लहान मुलांच्या साहित्य विश्वात डोकवायचं झालं ना तर त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारी त्यांच्या भावविश्वात डोकावणारी एखादी कविता एखादी गोष्ट अगदी अचूक आणि छानशा शब्दात गुंफली ना तर निश्चितच लहान मुलं तिथेच खेळून राहतात त्यांच्यात आपसुकच वाचनाविषयीची साहित्याविषयीची गोडी निर्माण व्हायला मदत होते सध्याच्या काळात मुलं वाचतायत आहेत का मुळात मराठी वाचन मुलांमध्ये वाढवायचं असेल तर नेमकं काय करायला हवं असे विविध प्रश्न शिक्षक पालक आणि समाजाला भंडावून सोडताना दिसतात यामध्ये दडलेली वास्तविकता खरंच विचार करायला लावणारी आहे पण काही बालसाहित्यिकांच्या पुस्तकांमध्ये दडलेली मुलं रमलेली मुलं आजही आपल्याला बघायला मिळतात आजच्या काळाला अनुसरून अशी काही बालसाहित्यामध्ये निर्मिती होतानाही दिसते आणि मंडळी खरंच सांगताना खूप आनंद होत आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलं आहे ते म्हणजे साहित्य अकादमी अवॉर्डने सन्मानित केलेले साहित्यिक आणि शिक्षक एकनाथ आव्हाड यांना नमस्कार सर नमस्कार नमस्कार सगळ्यात पण तुमचं अगदी मनापासून अभिनंदन छंद देई आनंद पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला आहे आम्हाला अगदी पहिल्यांदा ह्यातली कविता ऐकायला आवडेल नक्कीच नक्कीच छंद दे आनंद हे करोना काळात लिहिलेलं मी पुस्तक आहे की मुलं घरात अडकलेली होती मग या मुलांना घरातल्या घरात एखादी छंद जोपासता आला तर असा मी विचार केला मग काही बैठे खेळ छंद कि आपण युट्यूबवरून किंवा काही ऑनलाईन माध्यमातून गाणं शिकू शकतो तबला शिकू शकतो असं माझ्या डोक्यात आलं आणि मग म्हटलं ह्या पद्धतीने काही छंदांची माहिती आपण कवितेतून देऊया मग कुठलाही छंद असेल पोहण्याचा छंद असेल हो। माझे एक शाबासकी नावाची छंद दे आनंद या पुस्तकातली कविता आहे की तो मुलगा म्हणतो प्रत्येकालाच असते ना कशाची ना कशाची आवड प्रत्येकालाच असते ना कशाची ना कशाची आवड पोहण्यासाठी हमखास मी नेहमीच काढतो सवड गावच्या नदीत माशासारखा मारतो लांब सूर गावच्या नदीत माशासारखा मारतो लांब सूर एका दमात पोहत पोहत निघून जातो दूर तासन तास पोहण्याचा असा जडला छंद अहो पाण्यात डुंबण्याचा होई मोठाच मला आनंद काहीतरी निमित्त काढून पोहायला जेव्हा जायचो आईची कित्येकदा येऊन बोलणी सुद्धा खायचो पोहण्याच्या स्पर्धेत मी जेव्हा घेतला भाग बक्षीस मिळवले मला पोहण्याच्या स्पर्धेत मी जेव्हा घेतला भाग बक्षीस मिळाले मला आणि आईचा गेला राग एकदा तर एका मुलाला नदीत बुडताना वाचवले एकदा तर एका मुलाला नदीत बुडताना वाचवले आईला कळले तेव्हा तिने मायेने मला कुरवाळले ही गोष्ट वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली राष्ट्रपतींनी पदक देऊन शाबासकी खास दिली पण खरं सांगू का तुम्हाला मला आनंद केव्हा झाला तो मुलगा शेवटी म्हणतोय की हे सगळं झालं माझ्या आयुष्यात की राष्ट्रपतींनी पदक देऊन मला शाबासकीची थाप दिली पण तो मुलगा पुढे शेवटी म्हणतोय पण खरं सांगू का तुम्हाला मला आनंद केव्हा झाला बुडत्या मुलाला वाचवायला जेव्हा छंद कामी आला बुडत्या मुलाला वाचवायला जेव्हा छंद कामी आला अगदी खरे तुम्ही म्हणता सर की जेव्हा आपल्या छंदाचा काहीतरी उपयोग होतो एक मनाला वेगळंच समाधान मिळतं अगदीच मला असं वाटतं की छंद दे आनंद या पुस्तकाचं शीर्षक ठेवताना किंवा हे शीर्षक घेताना मला असं वाटलं की छंद त्या व्यक्तीला तर आनंद देतोच oh. पण त्या छंदामुळे समोरच्यालाही आनंद मिळतो आपण एखादी नृत्य कला पाहूया oh. की एखादा नृत्य करणारी व्यक्ती तिला तर आनंद मिळतोच आंतरिक oh. पण ते नृ नृत्य मध्ये भरतनाट्यम असेल कच्चीपुडी असेल ते नृत्य पाहून आपल्याला किती आनंद मिळतो किंवा okay. ते गाणं ऐकताना आपणही किती गुंग होऊन जातो okay. तर मला वाटतं छंद अनेकांना आनंद देत असतो म्हणूनच छंद दे आनंद अतिशय समर्पक असं याचं हे शीर्षक आहे आणि ऐकायला खरंच खूप छान वाटलं पण सर तुमचा लेखनाचा प्रवास जो आहे तो कधी सुरू झाला खूप छान प्रश्न आहे हा खर तर मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत पहिली ते सातवी शिकलो आणि मी जेव्हा शिक्षक व्हायचं ठरवलं तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतच शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असं सुद्धा ठरवलं खरं माझ्या मनात कुठेतरी होतं की ज्या महापालिकेने आपल्या शालेय जीवनातली घडी बसवली त्याच महापालिकेत आपण शिक्षक म्हणून आपली सेवा द्यायची आणि hmm. जेव्हा मी महापालिकेच्या शाळेत सेवा द्यायची म्हटलं तर तेव्हा डी ला खूप अभ्यास केला कारण hmm. आमच्या महापालिकेच्या शाळेत असे सहजासहजी नोकरी मिळत नव्हती खूप पर्सेंटेज हवेत मग ते रिटर्न टेस्ट असेल ओरल असेल सगळ्या दिव्यातून जाऊन ती नोकरी मिळायची हे जेव्हा मी अनेक शिक्षकांकडून जे मुळात महापालिकेत शिक्षक म्हणून सेवा देत होते त्यांच्याकडून ही सगळी माहिती मिळवली खूप अभ्यास केला आणि मी महापालिकेत नोकरी मिळवली पहिल्या दिवशी जेव्हा मी वर्गावर गेलो तेव्हा ती ती ते अनेक केवढी तरी डझनभर डोळे माझ्याकडे पाहत होती कसा पहिला दिवस आम्हाला आठवत आहे थोडसर म्हणजे मी सुद्धा तर बिचकत वर्गात गेलो मुलं सुद्धा कोणतरी नवीन शिक्षक आपल्या वर्गावर आले हे कशे असतील बुवा हे आपल्या मारतील का आपल्याला हे रागीट असतील का का हे आपल्याला हसवतील छान आपल्याशी गप्पा मारतील असे मुलांचं एक संमिश्र वातावरण असं वर्गावर पसरलेलं होतं आणि अशा मुलांना मी एक गोष्ट सांगितली कावळ्याने खाल्ल्या शेवया आणि त्या गोष्टीत अशी एक जादू आहे की मुल, समोरच्या मुलांचा सुद्धा त्या गोष्टीत आपोआप सहभाग घेता येतो आणि मग त्या गोष्टीत सहभाग घ्यायचा असेल तर मुलांना अवधान टिकवावं लागतं आणि मग अवधान टिकवलं की मुलांना बाकीच्या गोष्टीचा विसर पडतो आणि मग ती गोष्ट सांगितली मुलं गोष्टीत हळूहळू गुंग होत गेली आणि मुलांना आवडलं हे मग सर आज कावळ्याची गोष्ट सांगितली उद्या चिमणीची सांगा बरं का असं मुलांनी उत्स्फूर्तपणे मग या मुलांसाठी रोज आपण काहीतरी नवीन सांगूया कारण ते हसरे चेहरे ते नाचरे डोळे पाहून मलाही आनंद झाला की मला असं वाटतं मुलांच्या हृदयात शिरायचं असेल ना तर गोष्टी कवितेसारखी दुसरी जादू नाही अगदी खरं इतकी लहान मुलं असतात त्यांना जर शिकवायचं असेल घडवायचं असेल तर गोष्टी सारखं उत्तम माध्यम नाही खरं तर गोष्ट नाही खाऊ इतकी प्रिय असते मुलांना मी तर म्हणतो मुलंच काय मोठ्यांना सुद्धा गोष्ट आवडत असते एकदा काय झालं म्हटलं की मुलं काय मोठी माणसं काय कानटव करतात काय झालं एकदा तर मला वाटतं ही गोष्टीची जादू आपण आणि या गोष्टीच्या वेष्टनातून आपण काही चांगला विचार जर देता आला तर तो, तो मुलं सहज स्वीकारतात तुम्ही मुलांना म्हटलं ना, ना इथे बसू नको ते करू नको हे करू नको तर मुलं विचारतात मग काय करू मी तर आजच्या काळातली मुलं आहे की तुम्ही त्यांना हाताला काहीतरी काम दिलं पाहिजे आणि तुम्ही त्यांना सांगितलं इथे बसू नको त्याला हात लावू नको तो टी व्ही चालू करू नको ते रिमोट घेऊ नको मग तो मुलगा विचार करतो मग मी करू तरी काय सांगा काहीतरी oh. मग अशा मुलाला काय करावं हे जर सांगितलं oh. तर ती मुलं नक्कीच त्यांची ऊर्जा चांगल्या दिशेला आपण oh. वळवू शकतो तर आज तुमच्या साहित्यातल्या या प्रवासाला आणि शिक्षक म्हणूनही प्रवासाला तीस वर्ष झाली आहेत जवळपास तर पहिली कविता किंवा पहिली कथा तुम्हाला आठवतेय का हो नक्कीच माझ्या आयुष्यातली पहिली कविता मी माझ्या वर्गातल्या मुलीवर लिहिली होती अनेकांना आश्चर्य वाटेल माझ्या वर्गातली एक सविता पटेकर नावाची मुलगी येत नव्हती आणि तिने यावं शाळेत म्हणून मी प्रयत्न करत होतो मी तिच्या घरी गेलो तिचं घरचं सगळं वातावरण पाहिलं अनुभवलं ती आणि तिची आई दोघी एकमेकींना आधार होत्या आई लवकर घर सोडायची आणि मग मुलगी त्याच्यानंतर कंटाळा करून घरीच राहायची आणि मग ती मुलीनी शाळेत यावं म्हणून मी त्या बाईला म्हटलं की काही झालं तर तुमच्या वाट्याला जे आयुष्य आलंय ते तुमच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये असं जर वाटत असेल तर तिला शाळेत घेऊन या त्या बाईला काय वाटलं कुडस ठाऊक दुसऱ्या दिवशी कामाला न जाता ओढत शाळेत घेऊन आली सगळी आपली कर्मकहाणी सांगितली आणि त्या मुलीला बसवलं मी खूप अस्वस्थ झालो ते सगळं ऐकून घरी okay. जाऊन सगळं शब्दबद्ध केलं आणि hmm. आयुष्यात पहिली कविता लिहिली सविता पटेकर सतत गैरहजर oh. शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन काकुळ तिला येऊन म्हणाली यापुढे नाही राहायची घरी मास्तर वर्गात घ्यायला ठेवून काकुळ तिला येऊन म्हणाली यापुढं नाही राहायची घरी मास्तर वर्गात घ्यायला ठेवून मुलीचं नाव सविता पटेकर वर्गात सतत गैरहजर आई म्हणाली रोजी घरी त्रास देते रोजी घरी त्रास देते आणि शाळेत जा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते खायला ल्यायला मात्र चांगलं मागते आणि या त्या कारणावरून माझ्याशी रुजते हिच्यासाठी काय काय करू कुणाकुणाचे पाय धरू चार घरची सुद्धा करते ह्या पोरीसाठी मरमर मरते नवरा माझा गेला मरून आईचं बोलणं पोट तिडकीनं पण पोरगी मात्र ढिम्म नाव तिचं सविता पटेकर वर्गात सतत गैरहजर मी मुलीला म्हणालो शाळेत येत नाहीस खरं सांग मी तुला मारणार नाही पण मुलगी काहीच बोले ना आईला आला राग आईनं तिच्या गालफाडात मारलं आणि मुलीने आईकडं रागानं पाहिलं मला वाटलं मला वाटलं इथे चुकतं कोणाचं ह्या मुलीचं की तिच्या आईचं मास्तरांचं की इथल्या शिक्षण पद्धतीचं मीही काहीसा निरुत्तर सविता पटेकर वर्गात सतत गैरहजर मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी अभ्यासाची पुस्तकं आणून तिला द्यावी या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ आपल्यातला अर्धा डब्बा रोज तिला देऊ मनाशी सारं ठरवून एक एक विषय घेतला खेळ गाणी गोष्टींचा तास घेतला दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो हजेरी घेतली नाव पुकारलं दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो हजेरी घेतली नाव पुकारलं सविता पटेकर पण पण मुलं म्हणाली गैरहजर माझं मन सुन्न झालं कालचा दिवस आठवला बॅगेतल्या डब्याकडं लक्ष गेलं टेबलावर तिच्यासाठी पुस्तकं होती या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर या पुस्तकात तिचं आता कसं उत्तर तेवढ्यात तेवढ्यात दारातून कवळे शब्द आले सर सर वर्गात येऊ दाराकडं पाहिलं तर दारा सविता उभी शाळेच्या गणवेशात दोन घट्ट वेण्या घालून माझं मन फुललं वर्गातली मुलं एका सुरात म्हणाली सर सविता हजर सर सविता हजर सर सविता हजर खूप मस्त कविता आणि अक्षरशः कविता आहे चित्र डोळ्यासमोर की त्या मुलांना समजून घेणं त्यांच्यातलं मन काय म्हणतंय हे शिक्षकांना ओळखणं हे सगळ्यात महत्वाचं आहे या कवितेची एक गंमत आहे बरं कविता मी पाचवीच्या वर्ग मला मिळाला होता त्या वर्गात मी वाचून दाखवली मी म्हटलं जे काय आपण नवीन लिहू ना मुलांसाठी ते मुलांपुढे सादर कर करू मुलांना कळलं सरांनी सवितावर कविता लिहिली आहे एक दिवशी असं हजेरी घेताना राजेश नावाचा मुलगा काही दोन दिवस आला नाही म्हटलं अरे राजेश नाही रे आला एक मुलगा पटकन उभा राहिला सर त्याच्यावर सुद्धा सविता सारखी कविता मग तो सुद्धा येईल मला वाटतं त्या मुलांनी ही जी निखळ निर्मळ प्रतिक्रिया दिली ना ती एक पुरस्काराहून मोठी होती म्हणून म्हटलं जे मुलांना आपण कविता कथा देतो ते मुलांच्या हृदयापर्यंत पोहोचेल असं लिहिलं की मुलं नक्की ते स्वीकारतात आणि त्यांच्या आनंदाची बाग त्या साहित्यातून फुलून जायला मदत होते निश्चितच आणि तुमची पहिल्या कवितेतूनच हे जाणवत की शिक्षक म्हणून मुलांमध्ये वावरताना त्याचं तुमच्या साहित्यात कसे उतरत गेले पुढे पुढे अगदी मला कथेला कवितेला विषय मिळायला कठीण नाही गेलं हा जेव्हा मी मुलांशी गप्पा मारायचो मुलांशी बोलायचो कथा कवितांनंतर किंवा कथा कवितांच्या माध्यमातून किंवा शिक्षक म्हणून तेव्हा मला अनेक मुलांकडे त्यांचे प्रश्न कळायचे अनेकांच्या मनातलं गुपित कळायचं मग मुलांचं मन आपल्याला वाचता आलं ना तर ते आपल्याला कथेमध्ये टिपता येतं टिप कागदासारखं आणि म्हणून मी त्या पद्धतीने मुलांचेच विषय घेऊन त्या अधिक रंजक पद्धतीने मुलांना भावतील मुलांच्या विश्वात डोकवायला मदत करतील अशा आपण विषय घेऊन ते लिहिले आता मी जेव्हा आठवी नववीच्या आठवर्गावर गेलो तर मला कळतं की काही मुलं खूप कष्ट करून येतात एक मुलगा तर असं काम करून शाळेत यायचा आणि आपण तो उशीर येतो आपण ओरडतो त्याला उशीरा येतो उशीरा येतो पण उशिरा येण्याचं कारण जेव्हा कळतं तेव्हा आपल्याला वाईट वाटत खरं तर की म्हणजे हा मुलगा किती कष्ट करून आलेला आहे मग अशाच कविता माझ्यात तयार होत गेल्या की मग त्याच्यात एक कविता आली कहाणी एका कवितेची की घंटा झाली वर्ग झाला सुरू आणि गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू घंटा झाली वर्ग लागला भरू गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू पावसाची कविता घेतली शिकवायला पण मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत आणि कवितेचा आशय जाई मनमनी झिरपत शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता डोळे गच्च मिटून मास्तरांचा रागाचा पाराच चढला oh. जोरानेच ओरडून उठवले त्याला दमातच घेऊन विचारले त्याला रात्री काय तू सिनेमा पाहिला का गोडधोड जेवणावर ताव मारून आलास आणि वर्गात असा झोपी गेलास भेदरलेल्या डोळ्यांनी त्यांनी सरांकडे पाहिले भेदरलेल्या डोळ्यांनी त्यांनी सरांकडे पाहिले गरीब आहे होतं सर वर्गातले कुणीतरी पटकन बोलले मास्तर म्हणाले गरीब मग गरीब कपड्याला कसा यायचा अत्तराचा वास गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास नाही सर उद्बत त्यांचा वास येतो खास वडील नाहीत त्याला तो काम करून शिकतो शाळेत येण्यापूर्वी तो उद्बत्त्या विकतो मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली मास्तरांची कविता बाजूलाच राहिली त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली म्हणजे आमच्या महापालिकेत जी मुलं येतात ना अनेक अडचणीचे डोंगर फोडून वाट काढत काढत शाळेपर्यंत पोहोचतात मग अशा मुलांना घेऊन त्यांची बोलीभाषा जपत त्यांना प्रमाण भाषेकडे वळवत त्यांची आनंदाची बाग फुलवायची म्हणजे हे फार मोठं कसव आहे महापालिकेच्या शिक्षकाचं कारण का आमच्या मुलांचे बरेचसे पालक एकल पालक आहे म्हणजे एकाला आई नसेल एखाद्याला वडील नसतील आईबाबा असले तरी त्यांचे दिवसभराच्या दोन वेळेचे पोट भरण्याची त्यांना भ्रांत असते माती काम करतील इतर छोटी मोठी उद्योग करतील घरकामं करतील करती, त्यांना अशी परमनंट नोकरी नसते हो। त्यामुळे ते नोकऱ्यांच्या शोधात असतात दिवसभर मग अशी मुलं आमच्याकडे ते किती विश्वासाने सोपवत असतात हो मग अशा मुलांची आपण बोलता बोलता त्यांचे विषय जर आपण या साहित्यातून हो। मांडले तर ते साहित्य त्यांना आणखी जवळच वाटेल असं मला वाटतं प्रतिबिंब साहित्यामध्ये पाहायला पाहायला अगदी खरं आणि सर तुम्ही तिथेच थांबला नाही तर तुम्ही प्रयोग करत राहिलात कवितांमध्ये नाटकांमध्ये कथांमध्ये तर हे प्रयोग तुम्ही कसे केले कसं सुचलं की आपण आता प्रयोग करायला हवा ह्याच्यात किंवा हे नवीन जगाशी हे जोडण्याचं माध्यम आहे अगदी अगदी खूप छान प्रश्न आहे खरं तर मुलांना ना तेच तेच नको असतं oh. आता बघ गह पाटलांनी खूप सुंदर कविता लिहिली फुलपाखरावर छान hmm. किती दिसते फुलपाखरू oh. पण आताही मुलांना फुलपाखरू आवडतच hmm. पण मग त्या फुलपाखरू नव्या पद्धतीने तुम्ही जर प्रेझेंट केलं मुलांपुढे नव्या आशय आणि नव्या विषय आणि तर मुलांना आवडेल ना oh. मग अशा आजची मुलं डोळ्यासमोर ठेवून जर hmm. तुम्ही लिहिलं तर ते मुलं नक्की स्वीकारतात म्हणून मी म्हटलं मुलांना तेच ते देणं आपण प्रयोगशील काहीतरी देण्याचा प्रयत्न करूया आणि मग मी पहिल्यांदा केलं म्हणजे मुलांना मोठमोठी गोष्टींची पुस्तकं वाचायचा कंटाळा येतो oh. मग आपण एक छोटीशी गोष्ट पटकन मुलांची संपून जाईल असं जर करायचं असेल तर मग मी कवितांचा साथ घेतली आणि बोध कविता गोष्टीरूप कविता म्हणजे गोष्ट कवितेत गुंफायची म्हणजे माध्यमांतर जे आहे किंवा एखाद्या साहित्य प्रकारातून दुसऱ्या साहित्य प्रकारात जाणं म्हणजे जेव्हा ती गोष्ट आणि कविता असा सुरेख संगम साधला तर ती तालकथा होऊन गेली हो। आणि मग अशी तालकथा मुलांना खूप आवडते मी एक छोटीशी तालकथा मुलांपुढे सादर केली की एकदा एक उंट वाटेने निमूटपणे चालला एकदा एक उंट वाटेने निमूटपणे चालला एक गाढव त्याला शिव्या देऊन बोलला पण उंटाने त्याकडे लक्ष नाही दिले उंटाने त्याकडे लक्ष नाही दिले आपली वाट शांतपणे पुढे चालत राहिले हे पाहून गाढवाने त्या उंटाला हटकले मी शिवाय देत असता तू का नाही मला थांबवले उंट मनाला ज्याला आपले उद्दिष्ट असते गाठायचे गाढवांच्या बडबडीकडे त्याने लक्ष नसते द्यायचे गाढवांच्या बडबडीकडे त्याने लक्ष नसते द्यायचे छोटीशी गोष्ट कवितेत गुंपलेली मुलांना की तुम्हाला कोणीतरी आडवतील तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका मनाचं ऐका एवढं भाषण करण्यापेक्षा ही छोटीशी कविता मुलांना नक्की सांगते की आपलं काम करत राहिलं पाहिजे वाटेत अडचणी येतील तुम्हाला लोक घोड्यावरही बसून देणार नाही तुम्हाला पाही चालून देणार नाही पण तुम्हाला काय करायचं ते तुम्हाला पक्क ठाऊक असलं की तुम्ही नक्की तुमचा मार्ग गाठाल मुळात मुलांना त्या गोष्टीतल्या किंवा त्या कथेमधल्या बोधापर्यंत नेणं आणि ते सुद्धा रंजक मार्गाने खूप मार गरजाचं आहे तरच मुलांच्या मनातला ते भावतं भावतं अगदी खरं आणि असेच तुम्ही अनेक प्रयोग केले प्रयोग केला के माझं एक तळ्यातला खेळ म्हणून एक पुस्तक आहे या तळ्यातल्या खेळामध्ये मी काय केलं सगळ्या कविता आमच्या चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद हायस्कूलमधल्या मुलांना वाटल्या आणि त्यांना म्हटलं बाबा तुम्हाला या कविता आवडल्या असतील तर ज्यांना चित्रकलेचा अंग आहे त्यांनी याच्यावर चित्र काढून दाखवा बघूया oh. तुमच्या पद्धतीने तुमच्या आकलन शक्तीनुसार ही कविता तुम्हाला किती कळली त्याप्रमाणे चित्र काय मुलांनी सुंदर प्रतिसाद चित्रांच्या माध्यमातून दिला खूप चित्र आली माझ्यापर्यंत मग मी म्हटलं एवढी चांगली चित्र आहे त्या चित्रांनीच हे पुस्तक का नको सजवायला अगदी खरंय नेहमी काय होतं मुलांचं पुस्तक असतं मोठ्यांची चित्र त्याच्यामध्ये डोकावत असतात मग मी याच्यात तळ्यातल्या खेळमध्ये प्रयोग केला की मुलांच्या चित्रांनी सजलेलं मुलांचं पुस्तक किती छान आणि काय हे पुस्तक खूप मुलांना आवडलं आणि या पुस्तकाला आपटे वाचन मंदिराचा बऱ्याच ठिकाणचा छान छान पुरस्कार या पुस्तकाला मिळाले आणि मला वाटतं पुरस्कारापलीकडे ही कविता मुलांनी जवळ केली आणि त्याच्यातून चित्रांच्या माध्यमातून ते व्यक्त झाले ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट वाटते सर असाच तुम्ही एक छानसा प्रयोग केला म्हणजे प्रत्येक मुलाचं भावविश्व हे वेगवेगळं आहे शहरातल्या मुलांचं वेगळं आहे गावातल्या मुलांचं वेगळं आहे प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत त्यांना दिसणारं चित्र वेगळं आहे ते अनुभवतात ते जग सुद्धा वेगळं आहे पण शहरातल्या मुलांना गावासारखं असं सा शेत निसर्ग हे फक्त सुट्टीच्या दिवसांमध्ये बघायला मिळालं तरच नाहीतर काय ते टॉवरच्या जंगलात हरवलेलेच असतात कारण खरंय तर मग ह्या मुलांना आकर्षण आहे असं ह्या कवितेतून खरं प्रतिबिंबित होताना दिसत छान हिरवाई निसर्ग असं हो। त्या कवितेमध्ये आहे तर आम्हाला त्याबद्दल सांगा ना मी अशाच मुलांना डोळ्यासमोर ठेवून म्हटलं शहरातल्या मुलांना निसर्गाच्या जवळ जाण्याची ओढ निर्माण व्हावी त्यांच्यामध्ये आणि म्हणून मी लिहिलं पाऊस पाणी हिरवी गाणी पाऊस पाणी हिरवी गाणी या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की याच्या सगळ्या निसर्ग कविता आहे याच्यात डोंगर आहे याच्यात नदी आहे याच्यात आभाळ आहे याच्यात पाऊस आहे याच्यात वारा आहे याच्यात जमीन आहे हे सगळं निसर्गाच्या जवळ साथ घालणाऱ्या कविता यातली पहिलीच कविता आहे तर प्रत्येकाला काही ना काही व्हावंसं वाटतं समजा आपण मुलांना प्रश्न विचारला की तुला कोण व्हावंसर वाटतं रे त्याने आज जर अमिताभ बच्चनचा पिक्चर पाहिला असेल तर तो, तो, तो म्हणून मला अमिताभ बच्चन व्हावंसं वाटतं त्याला बाबा काहीतरी काम करताना ऑफिसमध्ये बॅग घेऊन जाताना दिसले की मला बाबांसारखं ऑफिसर व्हायचं आहे म्हणजे मुलांचं कोण व्हावं हे क्षणाक्षणाला बदलत असतं खरं तर तसंच एका मुलाला कोण व्हावं जर विचारलं तर तो काय म्हणतो निसर्गाच्या जर जवळ गेलेला असेल तर तर तो काय म्हणतो की बहरलेले झाड पाहून वाटे आपणही व्हावे झाड बहरलेले झाड पाहून वाटे आपणही व्हावे झाड अंगा खांद्यावर बागडणाऱ्या पाखरांचे करावे लाड उंच पर्वत पाहून वाटे आपणही व्हावे पर्वत उंच पर्वत पाहून वाटे आपणही व्हावे पर्वत भक्कम उभी भिंत होऊनी वाईटाला राहू अडवत खळाळणारा जरा पाहून वाटे आपणय व्हावे जरा खळाळणारा जरा पाहून वाटे आपणय व्हावे जरा अडचणीतून वाट काढीत जाणे हाच मार्ग खरा उगवणारा सूर्य पाहून वाटे आपणय व्हावे सूर्य उगवणारा सूर्य पाहून वाटे आपणय व्हावे सूर्य अंधारावर मात करून प्रकाशाचे अनुया राज्य अभाल पाहुन अभाल, विशाल आभाळ पाहून वाटे आपणही व्हावे आभाळ विशाल आभाळ पाहून वाटे आपणही व्हावे आभाळ सोबत यावे घेऊन पाऊस फुलवूया ओसाड माळ शेवट बघा कवितेचा रोजच नवीन व्हावे काही सतत येते मनात रोजच नवीन व्हावे काही सतत येते मनात आई म्हणते आधी माणूस हो शोभून दिसशील जनात आई म्हणते आधी माणूस हो शोभून दिसशील जनात क्या बात आहे किती छान आणि किती निरागस असतात ही मुलं ह्याच्यातून जाणवतात ना क्षणोक्षणी त्यांचं बदलत असत हे बदल हा कवितेतून प्रतिबिंबित होताना दिसतो तुम्ही एक प्रयोग केला तो म्हणजे की जोडाक्षर विरहित कविता हे हो। खूप कठीण आहे कसं सुचलं तुम्हाला हे मुळात हे सुचलं मी ना पहिलीच्या वर्गावर एकदा गेलो आणि मला कळलं की या मुलांची नुकतीच अक्षर ओळख झालेली आहे वर्णमाला यांची झाली पण यांना जोडाक्षर आलं की मुलं अडखळतात मग अशा मुलांना गतीशील वाचनाचा आनंद द्यावा म्हणून आपण म्हटलं सुरुवातीच्या काळात जोडाक्षर विरहित कविता लिहून पाहूया यासाठी माझ्या मुलीची वैष्णवी ती त्यावेळी दुसरी तिसरीला असेल तिची खूप छान साथ मिळाली मला मी काय केले मी एखादी जोडाक्षरविरहित कविता लिहिली की माझ्या मुलीला ऐकवायचो ती म्हणायची बाबा इथे बदला उदाहरणार्थ सांगतो की मी कविता लिहिली होती पुढून पाठ मागून सपाट बाबांनी आणलं लोखंडी कपाट कपाट्याला खण आहेत खूप खणात पैसे बसतात चूप पैशांचं कपाट घमेंडी भारी उघडायला गेलं की कुरकुर करी मी जेव्हा ही कविता पहिलीच्या वर्गात म्हटली तर मुलं कुरकुर करी कुरकुर त्यांना एक रिदमच मिळाला मग त्यांच्या सगळ्या कविता पाठ झाल्या ज्या काही पंधरावीस कविता मी लिहिल्या होत्या आणि ते त्याच्यावर अभिनय करायला लागले ते त्याच्या उत्साहाने त्या कवितात म्हणायला लागले मला वाटतं हा प्रयोग तिथे मुलांना खूप आवडला मुलांनी उचलून धरला आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा उचलून धरला माझं हे दुसरंच पुस्तक गंमत गाणी की याला महाराष्ट्रातलं उत्कृष्ट बाल साहित्याच बालकवितेचा पुरस्कार मिळाला आणि खरंच मुलांना काय आम्हाला सुद्धा ह्या कविता ऐकताना खूप छान वाटतंय पण सर तुम्ही कवितांपुरताच मर्यादित राहिला तर असं नाहीये तुम्ही एकीकडे नाट्यछटा लिहायला लागला लहान लाग मुलांसाठी तसंच तुम्ही कथा सुद्धा एकीकडे लिहायला सुरुवात केली होती तर ह्याची सुरुवात कशी झाली तुम्ही कवितेकडनं ह्या दोन साहित्य प्रकारांकडे कसे वळलात अगदी अगदी मला सांगायला खूप आनंद होईल की एका प्रकाशकाने माझ्याकडून मला आम्हाला कथाच पाहिजे आवड तुमच्याकडून असं नाही आणि हट्टाने माझ्याकडून त्या कथा लिहून घेतल्या मी सुरुवातीच्या काळात कविता खूप लिहिल्या पण कथेकडे मला प्रकाशकाने सांगितलं <us> डोक्यात तर होत्याच कथा लिहण्याचा विषय होते आशय होते कथाबीज होते माझ्याकडे आणि मी भराभरा त्या प्रकाशकाला कथा लिहून दिल्या आणि त्यांनी लगेच माझं पुस्तक अल्पावधीत प्रकाशित केलं आणि त्याच्यानंतर मला एका वर्तमानपत्रात सदर चालवायला मिळालं उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि तिथे मी रोज रोज माझी कथा यायची रोज आणि त्याला इतका महाराष्ट्रातून छान प्रतिसाद मिळत होता मुलांचा पालकांचा शिक्षकांचा आणि ह्या सगळ्यांच्या प्रतिसादातून माझा हुरूप वाढत होता मग त्याच कथांचं शेवटी मी दोन पुस्तकं तयार केली एक पुस्तक म्हणजे आनंदाची बाग दुसरं म्हणजे एकदा एक काय झालं ही कथांची पुस्तकं खूप खूप मुलांची चाहती झाली आवडती झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं की महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद शाळांसाठी जी काही पुस्तकं खरेदी केली त्याच्यामध्ये ही पुस्तक निवडली गेली आणि त्याच्या माध्यमातून स शासनाच्या माध्यमातून शिक्षण विभागाच्या माध्यमातून ही पुस्तकं जिल्हा परिषदच्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या शाळांपर्यंत पोहोचली आणि त्यामुळे खूप छान पद्धतीने हे मुलांपर्यंत पोहोचल्यामुळे आनंद झाला त्याच्यानंतर मी लिहिलं खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा हे पुस्तक सुद्धा माझं खूप खूप आवडतं हे हल्लीचं पुस्तक आहे सोळा कथा आहे त्याच्यामध्ये एका जाणकाराने सांगितलं की या कथा शहरातली मुलं आणि खेड्यातली मुलं यांना जोडणाऱ्या कथा आहेत कारण शहरातली मुलं सुट्टीमध्ये गावी जात आहेत हो। गावातल्या मुलांशी मस्त दोस्ती होते मग सगळी मुलं आंब्याच्या झाडावर कैऱ्या पाडायला जात आहेत मग जंगलात जात आहेत आणि खूप दंगामस्ती करतायत शेतावर जातायत आणि हे सगळं वातावरण शहरातल्या मुलांना नवीन ना आहे पण गावची मुलं त्यांना किती सामावून घेत आणि गावचं सृष्टी सौंदर्य मुलांना जवळून दाखवतायत की खेड्यातल्या आणि शहरातल्या मुलांना जोडणारी अशा पद्धतीच्या कथांचं ते खळाळता अवखळ झरा आणि इतर कथांचं पुस्तक आहे तुम्ही मगाशी म्हणालात की नाट्यछटा या नाट्यछटाकडे मला असं वाटलं की पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त आता नाट्यछटा दिसतच नाही कुठे गायब झाले त्या नाट्यछटा मुलांना सुद्धा त्यांच्या आंतरिक कला गुणांना वाव देण्यासाठी अभिनय गुणाला वाव देण्यासाठी आपण नाट्यछटा लिहूया आणि एका मासिकाने माझ्याकडून त्या अगदी जाणीवपूर्वक लिहून घेतल्या आणि त्याच पुस्तक आल्यानंतर मला उंच उडू दे म्हणून त्यातल्या दहा नाट्यछटा पुण्याच्या काही व्यासपीठावर रंगभूमीवर सोलापूरच्या रंगभूमीवर सादर झाल्या मुलांनी त्या सादर केलेल्या आहेत मला वाटतं जेव्हा नाट्यछटा पुस्तकातून मुलांपर्यंत पोहोचते आणि मुलं ती व्यासपीठावर सादर करतात मला वाटतं त्या नाट्यछटेचं ती मुलं सोनं करतात असं आणि जेव्हा रंगमंचावर तुम्हाला सुद्धा बघायला मिळत असेल की ती आनंद होत असेल अगदी अगदी जेव्हा तुमच्या शाळेत असा नाट्यछटा बसवायचा प्रसंग आला तेव्हा तुम्ही मुलांकडनं कशी तयारी करून घेतली अगदी अगदी या नाट्यछटा बनण्यापेक्षा मी नाटक सुद्धा लिहित महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक नाट्य स्पर्धा असतात त्यालाही शब्दांची नवलाई नावाचं नाटक पाठवलं होतं मी पण मुलांसाठी जेव्हा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे बालकोत्सव असतात आणि मग त्यांचं दरवर्षी एखादं नाटुकला बसवायचं असतं मग अशा मुलांचं नाटुकलं बसवताना पहिल्यांदा मी वाचन करून दाखवतो ते नाटक मुलांना मग तुम्हाला कुठली भूमिका करायला आवडेल रि तुला काय आवडेल यातलं करायला एक मुलगी म्हटली मला कमल करायला आवडेल सर माझे कमलची जिद्द गेल्याच वर्षीच मी नाटक बसवलं होतं आमच्या महापालिकेत आणि त्या नाटकातल्या कमलची भूमिका करणाऱ्या मुलीला प्रथम क्रमांक मिळाला अंतिम टप्प्यात किती मुलगी म्हणाली मला नाटक म्हणजे काय माहीत नव्हतं <laughs> रंगमंचावर कसा वावर करायचा माहीत नव्हतं आणि तिलाच पहिलं आणि तिला पारितोषिक पहिलं मिळालं असे खूप आनंदाचे क्षण आहेत की या साहित्याने मला दिलेले आहेत पण नाटक लिहिलं नाट्यछटा लिहिल्या कोडी सुद्धा लिहिली बरं गंमत कोडी म्हणजे ह्याच्यातनं मुलांकडनं म्हणजे काय अपेक्षित होतं तुम्हाला आणि मला असं वाटायचं की मुलं रिकामा फावला वेळ मिलय की एकामेकाशी मस्ती करतायत खोड्या काढतायत त्याच्यापेक्षा एकामेकांना कोड घालू द्या ना हो एखाद्या एकामेकांवर हांडी चढवू द्या पूर्वी आपण खेळायचं लहानपणी की एखाद्यावर हांडी चढवायचं उखाणे घालायचो पण आता हे उखाणे कोडी ही आता नाहीच दिसत मुलांच्या ओठांवर पावल्यासारखं झालंय हो सगळ्या गोष्टी काहीच नाही आताची ती मुलांच्या चित्रपटातली गाणी असली तर असतील ओठावर कविता सुद्धा नसतात मग अशा मुलांच्या ओठांवर कोडी कविता याव्यात म्हणून मी कोडी जवळजवळ दोनशे दो दो अडीचशे कोडी लिहिली मुलांसाठी उदाहरण दाखल सांगायचं तर की ऊन पाऊस खेळताना पाहत बसे हसून श्रावणात हमखास येते बघा दिसून ऊन <laughs> पाऊस खेळताना पाहत बसे असून श्रावणात हमखास येते बघा दिसून आभाळात त्याचे आहे गाव तानापिहिनी पाजा ओळखा त्याचं नाव इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य आता याच्यामधून तर मुलांना आनंद तर मिळेल हो। की आपण उत्तर सांगितलंय पण याच्यामधून ताना पिहिनी पाजा म्हणजे इंद्रधनुष्याचा हा क्रम आहे आभाळात ते दिसतं आणि सगळ्यात महत्वाचं की ऊन पाऊस खेळताना ते दिसतं ऊन पावसाचा जेव्हा खेळ सुरू असतो हो। तेव्हा ते दिसतं आणि श्रावणात दिसतं म्हणजे कितीतरी माहिती मुलांनी गोळा केली त्या कोड्याबरोबर मला वाटतं अशी कोडी सर आम्हाला कोड असंच ऐकायला आवडेल अगदी सोपं कोड आहे बघा खिचडीत घालतात भाजी बनवतात हिरवे हिरवे ओले वाळवून सुद्धा ठेवतात थंड हवामानातील या पिकाला चांगला भाव हिंदीत म्हणतात मटर मराठीत काय नाव मटार म्हणजेच वाटाणा आपला <laughs> म्हणजे मुलांना मटर हा शब्द कळला हो। आणि वाळवून सुद्धा ठेवू शकतो आपण हे वाटाणे हिरवे ओले वाटाणे फ्रीजर मध्ये हो। आणि त्याचा कधी वापर करू शकतो हे लक्षात आलं खूपच छान सर हे कोड खर तर आपण बघत आलोय की काळानुरूप अनेक गोष्टींमध्ये बदल झाले अगदी ऑफिसेस मध्ये झाले साहित्यात झाले तसंच या बाल साहित्यामध्ये किंवा बाल साहित्याच्या लेखनात सुद्धा काही बदल झाल्याचे जा तुम्हाला दिसून आले का खूप बदल झाले आजची मुलं डोळ्यासमोर ठेवून लिहायला पाहिजे आणि आहेत बरीच मंडळी कारण आजची मुलं स्मार्ट युगात वावरतायत त्यांच्या हातात मोबाईल आलाय नंतर तर मुलाला असं म्हणावं लागलं की अरे मोबाईल घेण अभ्यासाला बस पूर्वी आपण म्हणायचो मोबाईल ठेवू बाजूला आणि अभ्यास कर पण आता ऑनलाईनच्या माध्यमातून मोबाईल त्यांच्या जवळ आला आणि मुलांना वेगवेगळे ॲप वेगवेगळे दालनं त्यांच्यासाठी खुली झाली मोबाईलवरून आपण मोबाईलवरचं खूप साहित्य चांगलं आहे ते दालन मोठ्याने दाखवलं पाहिजे मी नेहमी म्हणत असतो की मुलं पुस्तकांपर्यंत येत नाही ना mm. तर पुस्तकांना मुलांपर्यंत न्या आणि मग ती जादू अनुभवा की आपण काय करतो माझा मुलगा वाचत नाही mm. अरे पण आपण किती वाचताना मुलासमोर दिसतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आपण जर वाचताना दिसू तर मुलगा नक्कीच त्या पुस्तकाकडे सुद्धा डोकावेल काय बाबा वाचतोय सकाळपासून आई काय वाचते कोणतं पुस्तक वाचते तर अशा पद्धतीने मुलांचं कुतूहल जागं करायचं असेल तर दर महिन्याला आपण घरात एखादं नवीन पुस्तक आणलं पाहिजे असं मी आजच्या या आपल्या मुलाखतीतून मी पालकांना आवाहन करेल की तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही जसे दुधाचं महिन्याचं बिल राखून ठेवता किराणाचं बिल राखून ठेवता तसं पुस्तकांसाठी छोटेसे छोटीशी अमाऊंट छोटीशी रक्कम तुम्ही राखून ठेवा पहिल्या महिन्यात एखाद्या ते मूल पाहणार नाही त्या पुस्तकाकडे ते नुसतं मुखपृष्ठ पाहीन मला पृष्ठ पाहून कधीतरी त्याला ते, 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 ते पुस्तकाचा वास त्याचा गंध त्याच्या हा गुळगुळीत कागदावरून तो हात फिरवेल आणि एखादं पान वाचेल त्याला ते, ते आवडल्यानंतर तो आणखी दोन तीन पानं वाचेल आणि अशा पद्धतीने त्याची वाचनाची आवड वाढत जाईल म्हणून मला वाटतं वाटतं की आजची मुलं डोळ्यासमोर ठेवून लिहिलं पाहिजे मी बालपणी कसा होतो ते मला आत्ता लिहून चालणार नाही कारण आत्ता मुलं ज्या भौगोलिक वातावरणात वाढतायत ज्या तांत्रिक वातावरणात वाढतायत तर आत्ताची मुलं आपल्यापेक्षा स्मार्ट आहेत खूप हुशार आहेत तुमची चूक अशी चुटकीत ते शोधून काढतात किंवा कळव सांगतात ते मग अशा मुलांना द्यायचं असेल तर त्यांच्या हृदयाच्या जवळ जाणारं आणि त्यातून त्यांच्या ज्ञानाचा मनोरंजनाचा माहितीचा खजिना उलगडणारं आपण साहित्य लिहायला पाहिजे असं मला वाटतं निश्चित तुम्ही अगदी खूप छान सांगितलं की आपण मुलांपर्यंत पुस्तकं नेणं किती गरजेचं आहे सर आज आपण इथे आलात आणि खूप छान तुमचा लेखन प्रवास आमच्या समोर उलगडलात पण आजच्या मुलाखतीचा शेवट मात्र तुमच्या एका छानशा चा कवितेनं मात्र व्हायला हवा नक्कीच माझं एक पुस्तक आहे शब्दांची नवलाई बर मी जेव्हा वर्गावर मुलांना शिकवायचो किंवा शिकवतो तर मला असं लक्षात आलं की काही मुलांना म्हणी वाक्प्रचार पटकन पाच म्हणी सांग रे तर पटकन तो मुलगा गोंधळतो त्याला पटकन ओठावर येत नाही mm. वाक्प्रचार पटकन सांगता येत नाही तो वापरतच नाही ना yeah. तो वाक्यांमध्ये त्यांनी वापरायला हवं त्याच्या आधी त्याला त्या ते वाक्प्रचाराचा अर्थ त्या वाक म्हणीचा अर्थ कळायला हवा मग अशाच मुलांसाठी मराठीची गोडी लागावी मराठी अधिक सोपं करून कसं सांगता येईल की मुलांना आवड लागेल मराठीची तर अशा पद्धतीचा विचार केल्यानंतर एक पुस्तक मी खूप दोन तीन वर्ष विचार करून लिहिलं ते म्हणजे शब्दांची नवलाई की ज्याला महाराष्ट्र शासनाचा बालकवी हा पुरस्कार सुद्धा मिळाला पुरस्कारापेक्षा मला महत्वाचं वाटतंय की यातली एखादा एखादी कविता माजलगावच्या शाळेच्या भिंतीवर ऑइल पेंडनी तिथल्या शिक्षकाने लिहून काढावी तर माझ्यासाठी फार आनंदाची महत्वाची गोष्ट वाटते की त्याला ती विरामचिन्हांवरची कविता आहे की कुठे पूर्णविराम द्यावा कुठे अपूर्ण विराम द्यावा स्वल्पविराम म्हणजे नेमकं काय एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय अतिशय सुलभ सोप्या पद्धतीने सांगणारी कविता पण मी यातली जी पहिली कविता आहे आई म्हणते आई काय म्हणते त्या मुलाशी गोष्ट सांगते गप्पा मारते तर आई काय म्हणते तो मुलगा सांगतो आपल्याला की त्याची आई काय म्हणते ती पहिली कविता आहे ती आई म्हणते आई म्हणते संकटांना नेहमीच तोंड द्यावे आई म्हणते संकटांना नेहमीच तोंड द्यावे लहान थोर साऱ्यांशीच तोंड भरून बोलावे मोठ्यांच्या बोलण्यात कधी तोंड ना घालावे चुकूनही कुणावर कधी तोंड सुख ना घ्यावे वायफळ बडबडीत कशाला तोंडाची वाफ दौडावी वायफळ बडबडीत कशाला तोंडाची वाफ दवडावी, दवडावी। फसवून कुणाच्या तोंडाला पानं कापुसावी तोंडाला तोंड देत कधी भांडत ना बसावे विश्वासघात करून कुणाला तोंड ना पाडावे कशाला उगाच कुणाशी तोंड सोडून बोलावे वाईट कडू बोलण्यापेक्षा तोंडाला कुलूप घालावे या कवितेचा शेवट असा केला आहे आई आमची सतत असे सांगते बरंच काही काय सांगते आई की संकटांना तोंड दे तोर साऱ्यांशी तोंड भरून बोल वाईट कडू बोलण्यापेक्षा तोंडाला कुलूप घाल आई आमची सतत असे सांगते बरंच काही तोंड देखले मात्र ती कधीच बोलत नाही तोंड देखले मात्र ते कधीच बोलत नाही मी ही कविता वर्गात वाचली एक मुलगा पटकन उठून उभा राहिला म्हटलं सर याच्यावर तोंडावर केवढे वाकप्रचार आहे मला सांगावं नाही लागलं म्हटलं किती आहे सांग बरं रे त्याने भरभर 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 यादी केली मला वाटलं कवितेबरोबर त्या मुलाला काहीतरी काम सुद्धा मिळालं विचाराचं काम मग मी म्हटलं आणखी तोंडावरच आहे का रे वाक्प्रछा नाही सर मग कानावर असतील ना सर मी शोधून काढतो डोळ्यावर असतील ना मी सर मी शोधून काढतो मला वाटतं अशा पद्धतीने आत्ताच्या मुलांना आनंदाबरोबर काहीतरी सर्जनशील असं काहीतरी देता आलं तर त्याचा नक्की विचार आत्ताच्या बालसाहित्यिकांनी करायला हवा असं मला वाटतं निश्चितच आणि सर आज आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आपल्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद <laughs> <laughs>